मानव समाचार मानवता के हक में। नाही मला वाटतं मोर्चा काढल्यामुळे काही शांतता भंग होईल वगैरे अशा आता काही भाग नाही आहे। लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। निवडणुकांनी तर आपल्यावरच आरोप केला आहे की जर शांतता भंग झाली तर त्याला जबाबदार पालक मंत्री चांगलं झालंय त्यालाही पालकमंत्री जबाबदार आहे तर त्याच्याशिवाय त्याला विरोधात कसं काय बोलणार तुम्ही? आपण सहभागी होणार आहे नाही बघू। आता आज कृषी दिवस आहे। आज आम्ही सर्व पदाधिकारी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतांवर आम्ही भेटी देऊन आलो। मी जसं बोललो तुम्हाला की काही ठिकाणी अद्यापही पावसाची वाट पाहतो आहोत, काही ठिकाणी पेरण्या पण सुरू झाल्या, काही ठिकाणी बियाण्याचं वाटप होतं, अनेक कार्यक्रम प्रगतीपथावर आहे। नाही ही गोष्ट बरोबर आहे की म्हणजे ज्याला आपण ते जे काही ड्रग्स असतात लोकल लेवलला आपण त्याला कुत्ता वगैरे बोलतो, की त्याचं सेवन केल्याच्या नंतर त्याचे ते काही लोक अडिक्ट झालेले आहेत आणि ते सेवन केल्याच्या नंतर त्याला भान राहत नाही की तो काय करतोय काय वागतो आहे, आणि याच्यामुळे काही क्राईम वाढले नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून असे जे कोण असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना केलेली आहे। आता मागच्या 4-5 दिवसामध्ये 2-3 घटना झाल्या आहेत की एक स्वच्छता कर्मचारी तो स्वच्छतेचं काम करत होता त्याच्यावर पाठीमागे जाऊन एकाने वाद केला, तर अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची सूचना केलेली आहे।